स्टार न्यूज सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेवालाल नगर व बक्षी हिप्परगे या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी विशेष मोहीम राबवून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। या कारवाईत एकूण 8,40,000 रुपये किमतीचे 40,000 लिटर गुळ मिश्रित रसायन, 190 प्लास्टिक बॅरल व 11 लोखंडी बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, अवैध दारूच्या हातभट्ट्या जागेवरच उद्ध्वस्त करून गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आल्या। या ठिकाणी एकूण 10 इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।